तर तुझ्या आलेली आहे आणि आता मी सबस्क्रायबर झाल्याबद्दल छोटस गिफ्ट. धन्यवाद. अर्ध्याला पाऊस आहे आणि अर्ध्या पाऊसच नाही. खाली चला आता मी निघते. दादा भाकरी खाऊ चला आमच्या घरात चक्क. मम्मी अंड्याचा कसं घर म्हणाला दादा. होय नाही कसली भाजी होय तसात का पसात माझे फ्लावरची भाजी आहे ती पशिली घ्यायची. मग घ्या घ्या जिव्हा जिव नमस्कार मंडळी. तुम्हा सर्वांचं तनुजा हेबाळकर व्लॉग्स मध्ये खूप सारे स्वागत आहे आणि आज परत एकदा मी नवीन एक ब्लॉग घेऊन आलेली आहे आणि मी आता चाललोय कोवाडला. कोवाडला जाऊलोय आई आमची दादाच्या दुकानात गेली. काय गुणालीस ग अंडी श्रावण अंडी घरातली पाहत्यात. खरं आम्ही चिल्लर पार्टी पाळणार नाही का अजून नाही करते काही नाही. मी गेलो मिळाली गावठी अंडी गावठी अंडी नाही तर सगळी श्रावण पाळतात आमच्या इथं असं काय नाही. श्रावण महिन्यात जे पातळ आहे ते पाळतात आणि आता मी कोवाडला चाललो आहे. माझी मैत्रीण ऋतुजा करटे आलेली आहे कोवाडला आणि तिनं कॉल केलेला आहे. तिला आता बाईक घेऊन चालले आणि तिला घेऊन येणार आहे. चलो अजून आवरलो नाही आहे माझं भरपूर कामं आहेत पेंडिंग. व्हिडिओ एडिटिंग ते नाही भरपूर. चला आता मी तिला जाऊन आणते आणि परत कामाला लागते आणि नंतर दुपारी पंचायतीत एक कार्यक्रम आहे तर जाणार आहे. चला काय करते तर तुझ्या आलेली आहे आणि आता मी घरी चाललोय. चल बाई जाऊया लवकर. आणि हे माझ्याकडून तनुजाला तिचे 3K सबस्क्रायबर झाल्याबद्दल छोटस गिफ्ट. धन्यवाद. तुम्ही तनुजाला असंच साथ द्या, तिला भरभरून प्रेम द्या, तिच्या व्हिडिओंना प्रतिसाद द्या एवढंच. आणि असंच ती तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेत येईल. फक्त तिला चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्या एवढंच. डोळ्यात दुबाण. आता मी आमच्या गावात पंचायतीमध्ये चाललोय महिलांसाठी खास प्रशिक्षण देण्यासाठी काही मंडळी आले आहेत. चला आता आम्ही माझ्यासोबत ऋतुजाही आली आहे तिलाही मी घेऊन चालले जाते पटपट. आज आम्ही चालत चाललोय गाडीवरून नाही. जगे पारी दिसे ना दिसे ना शिवला नेते तिथं आपण आता केक आणि मसाले हे दोन क्लासेस घेणार आहे. अनाऊन्स केलंय पण लोकसंख्या जरी जास्त असली तरी संख्या खूप कमी आहे. काय सरांनी आम्हाला बोलवलं
त्यामुळे आम्ही आलोय म्हणजे ट्रेनर म्हणून आम्ही सगळीकडे जातोय संस्थेच्या मार्फत आणि बोलवलं ते म्हणजे खूप छान वाटलं पण आम्ही चांगल्या पद्धतीने अगदी प्रोफेशनल जसं बाहेर शिकवतात त्या पद्धतीने आम्ही शिकवणार आज केक शिकवणार आहेत त्या मॅडमचं नाव आहे मधुमिता शिंदे वाचला असाल पाम्पलेट भेटले सगळ्यांना वाचला असाल तुम्ही आणि माझं नाव आहे वंदना काटकर मी मसाले शिकवणार आहे मसाले अगदी रोजच्या वापरात जे लागतात ते मसाले मी 20 प्रकार त्यातले शिकवणार आहे एकदा जर बसलात आता नाही जरी म्हणत असाल म्हणजे लगेच जाणार तर मसाल्याचं जरी नाव ऐकलं किंवा वास बघितला तरी तुम्ही थांबणार इथं कारण जाणार नाही आणि केक ह्या शिकवतीला ह्या ज्या मॅडम आहेत त्या 2015 मेजवानी किचन क्वीन हे म्हणजे हे झालं स्पर्धा झाल्या होत्या तर आम्ही दोघी पण गेलो होतो गडीगजमधून आम्ही चौघी गेलो होतो आम्ही 25 गेले कारण 60-70 जणी होत्या 25 मी गेले म्हणजे आम्ही दोघी गेलो नंतर 25 ह्याच्यात प्रश्न उत्तरे ज्याच्यात मी पाठीमागे राहिले ह्या 10 पुढं गेले काय म्हणजे मेजवानी किचन क्वीनला विष्णू मनोहर ऐकला असाल रेसिपी शो वगैरे बघताय ना रोहिणी हातंगडी तर त्यावेळी ह्या 10 सिलेक्ट झाल्या होत्या आणि ह्या तिथं मुंबईला आपण जो टी व्हीवर बघतोय कार्यक्रम त्या कार्यक्रमात ह्या जाऊन आलेल्या आहेत त्यांच्यासाठी एकदा टाळ्या झाल्या तरी वेगवेगळ्या स्पर्धा असतात त्यात परीक्षक म्हणून जातात त्या मी आता त्यांच्या पाठीमागे जाते परीक्षक म्हणून कुठं कुठं मिसरीला वगैरे जाऊन आले पण आता जे चालू करूया ते केकचं कारण केकची सगळ्यांना उत्सुकता असेल केक कुठला दाखवतात कसा दाखवतात त्यामुळे केकचं अगोदर माहीत आहे आणि नंतर मसाल्याचं आपण दाखवूया मसाल्याचं काय 2 तासात आपले 20 मसाले होऊन जातात त्यामुळे चांगल्या पद्धतीने अगदी शिका आणि ज्याला कुणाला करायचं असेल त्यांनी दोघी दोघींनी ह्यांना मदत केली तर लवकरात लवकर तुम्हाला होऊन जाईल आणि प्रत्येक ह्या गावात आता एवढं मोठं गाव आहे एक दोघी जणी जरी तयार झाल्या केक करणार तर केकच्या आधारे आपल्याला म्हणजे घरगुती मिळते घरगुती पदार्थाला प्राधान्य आहे त्यामुळे चांगल्या पद्धतीने शिका काय शंका असेल ते मॅडमांना तुम्ही विचारू शकता एवढं बोलून मी माझं जे भाषण आहे ते बंद करते टर्न टेबल नाही काय करायचं जर ताट असतंय ना तर परात ती डब्यावर पालथी घालायची आणि वरती हे असं ठेवायचं पिया गेलीस एक नंबर हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे अरे म्हणा की हॅपी बर्थडे दुपारचे 2 आणि इथं केकचं प्रशिक्षण झालेलं आहे आणि इकडं बाजूला मसाल्यांचं प्रशिक्षण सुरू आहे आणि सर्व बायका अशा गोल बसलेल्या आहेत आणि भजी भजी भजी
भाजी चाललेली आहे, मस्त मस्त घमघमाट सुटलाय बाहेर, वासानं चाललो मी. मी केकचं आणि मसाल्याचं प्रशिक्षण घेऊन आता बाहेर पडलेलो आहे. कसं झालं? चकचकीत झालं. आणि मम्मीनं बेकरीतनं डोनेट घेतली ना, तुझ्या पण आहे माझ्यासोबत. आणि आम्ही हॉटेलमध्ये चहा आणि भजी खाली. चलो आता आणि आता मी मधल्या गल्लीला आले. आणि तर आमच्या मुली मुलींची मीटिंग आहे गणपती यावर्षी बसव. यावर्षी गणपती म्हणजे दरवर्षीच असतो, पण यावर्षी मी आहे त्यामुळे. बाय बाय. ये गा, या इकडे ये जाऊया. दरवर्षी असतोच गणपती, पण दरवर्षीप्रमाणे मी नव्हती, पण यावर्षी आहे. आणि काहीतरी वेगळं प्लॅन करूया म्हणून आम्ही आज मीटिंग घेणार आहे मुली मुलींची. मुलांची वेगळी आहे, आम्ही त्या कमिटीत नाही, पण तरी आमच्या मुलींचं एक व्यवस्थित. ये गा ते मीटिंग होती कोरियांची. काय काय गणपती करतलं ते ठरवू लाव. काय काय पैसे देवा की आम्ही का पगार आहे, आम्हाला का पगार आहे नोकरी जात आहोत. चला तुम्ही निघालो आहे, तर पाऊस बी यायला लागलाय आणि आमची मीटिंग छोटीशी झालेली आहे. वर पाऊस नाही, तेच म्हणलं खाली पाऊस आहे आणि वर पाऊस नाही. छान आहे. कवडा आला का घरा आता तर नव्हता की म्हणले. आता पाऊस पडून गेलेला आहे आणि कुदनूरकर सुकावलेले आहे. खूप छान असं वातावरण झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. चालले ऋतुजाला लावून द्यायला कोवाडला. आता का तिला गाडीत बसवणार आहे. आजरा बेळगाव बस येते की कुठली बस येते बघूया. तिथून पुढे ती जाईल शेनोळीला. चल ग. आणि मी नको, तू नको. आणि तनुजा आता आम्हाला सोडायला झाली. मला पावसात कोणता घातलाय मी. मगापासून आम्ही एक तासभर झाला, 5:30 आलेलो आणि तेव्हापासून बस नव्हती. आणि आता तुझ्याला बस आलेली आहे 6:30 वाजलेली आहे. चला आता मी निघते. भारी वाटलं तनुजाला इतक्या दिवसानंतर भेटून. ती छान व्हिडिओ बनवत आहे. प्लीज तिच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर तिच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, तिचे व्हिडिओ शेअर करा, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचू देत आणि तिला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळू देत. थँक्यू थँक्यू थँक्यू. चला जास्तीत जा पोचल्यावर फोन. त्याला सोडून द मॅजिक शॉपिंगमध्ये एक फेरफटका मारण्यासाठी आलेली आहे. आणि आता खूप सारं साहित्य भरलेलं आहे, खूप भारी आहे. कुणाला परत शॉपिंग करायची असेल तर द मॅजिक शॉपिंगमध्ये तुम्ही येऊन शॉपिंग करू शकता. किती छान छान आता सर्व साहित्य केवढं स्टोरेज आहे आता तुम्ही बघू शकता इथं. आता आम्ही लेट होतो आहे खूप, त्यामुळे जास्त वेळ थांबणार नाही. चालले परत, चलो.